मित्रांनो आज जेव्हा आपण बिस्लरीची बोटल घ्यायला जातो त्यावेळी आपल्याला डोळे उघडे ठेवावे लागतात कारणही तसंच आहे आज कित्येक कंपन्या बिस्लरीची कॉपी करत आपले ब्रँड जसे की बिल्सेरी ब्रिस्लेई अशा बिस्लरीप्रमाणे कॉपी केलेल्या बोटल सर्रास विकल्या जातात आज आपण बिस्लरीची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत या कंपनीने भारताला पाणी विकत घेऊन प्यायला भाग पाडले तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिस्लरीची गोष्ट सुरू होते भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून ठाण्यापासून सुरुवात झालेली ही कंपनी जरी देशी वाटत असली तरी त्याची सुरुवात व नाव हे विदेशी आहे हे तुम्हाला माहीत आहे का त्यातल्या त्यात ही कंपनी पाणी नाही तर मलेरियाची औषध विकत होती आणि ह्या मलेरियाचे औषध बनवणारे बिस्लरी कंपनीच्या मालकाचे नाव होते फेलाइस बिस्लरी तसेच या फेलाइस जे फॅमिली डॉक्टर व बिस्लरीमध्ये जास्तीत जास्त हिस्सेदारी असलेले दुसरे व्यक्ती होते डॉक्टर रोसेस एकोणीसशे एकवीसमध्ये बिस्लरीचे मालक फेलाईस बिस्लरी यांचा मृत्यू झाल्यावर कंपनीची सर्व जबाबदारी डॉक्टर रोसिस यांच्या खांद्यावर पडली याच डॉक्टर रोसिसचे भारतामध्ये एक मित्र होते खुशरू संतुक यांच्या संतुक मुलाने डॉक्टर रोसिस यांना पाणी विकण्याच्या कल्पनेबद्दल सांगितले त्याकाळी पाणी विकणे असा विचार करणे सुद्धा मूर्खपणाचे होती कारण भारत नुकताच स्वतंत्र झाला होता व भारतामध्ये लोकांना दोन वेळेचे जेवण भेटणे सुद्धा मुश्किल असताना कोण पाणी का विकत घेईल तरीसुद्धा डॉक्टर रोसिसला ही आयडिया आवडली व त्यांनी एक एकोणीसशे पासष्टला भारतामध्ये जमीन घेऊन बिस्लेरी कंपनी चालू देखील केली खुशरू यांच्या या पाणी विकण्याच्या निर्णयाला लोकांनी वेळेत काढून खुशरू यांना देखील ठरवले होते आज बिस्लरीची बॉटल वीस रुपयाला आरामात विकत असली तरी त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती त्यावेळी बिस्लरीची एक रुपयाची किंमतसुद्धा खूप जास्त होती मुंबईसारख्या शहरामध्ये त्यावेळी पिण्याच्या पाण्याची खूप समस्या होती सामान्य माणूस कसेबसे हे पाणी पितही होता पण प्रश्न होता उच्चभू लोकांचा उच्चभू लोकांना हे पाणी पिणे व पचवणे अवघड जाऊ लागले व इथूनच बिस्लरीने आपले हात मजबूत करण्यास सुरुवात केली बिस्लरीने ह्या उच्चभू वर्गातील लोकांना पाणी विकत घेऊन प्यायला शिकवले मात्र आता प्रश्न होता सर्वसामान्य लोकर परत पोचवून मार्केटमध्ये विस्तार करण्याचा हे काम सोपे नव्हते आणि यामुळेच खुशरुसंतुक यांनी कंपनी विकायचा निर्णय घेतला त्यावेळी ही बातमी सर्व भारतभर बसटली आणि ही बातमी समजली चव्हाण प्रदूषण तेच पार्लेजीवाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पार्लेजीचे रमेश चव्हाण यांनी बिस्लरी चार लाखला विकत घेतली पार्लेची रिसर्च टीम बिस्लरीची बॉटल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती आणि पार्लेजीकडे तेवढा अनुभव सुद्धा होता पार्लेजी यांनी बघितले की रेल्वे स्टेशन एसटी स्टँड ढाबे इत्यादी ठिकाणी पाण्याची खूप समस्या आहे है। आणि ह्याच गोष्टीचा विचार करून पार्लेजीने डिस्ट्रीब्युशन व ब्रँड प्रमोशन करत एसटी स्टँड व रेल्वे स्टेशन पासून सुरुवात केली आणि बिस्लरीची चांगलीच घोडदोड सुरू झाली बिस्लरीला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पीएट अर्थात प्लास्टिक मटेरियलने सर्वात जास्त फायदा झाला या प्लास्टिक मटेरियलमुळे पॅकेजिंग डिस्ट्रीब्युशन व इतर गोष्टी सोप्या तर झाल्याशिवाय किंमत देखील कमी ठेवायला बिस्लरीला मदत झाली ज्या गोष्टीला भारताने वेडी ठरवले होते त्याच गोष्टीने भारताच्या साठ टक्के लोकांना पाणी विकत घेऊन प्यायला शिकवले बिस्लरीचे आता एकशे पस्तीस प्लांट आहेत व या प्लांटमधून दररोज दोन कोटी लिटर पाणी विकले जाते मित्रांनो अशी आहे बेसलरीची पूर्ण स्टोरी तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करा